पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील भेट ही राजकीय कारणांवरून झाली असेल असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे। एखादी राजकीय भेट होते तेव्हा ती सार्वजनिक रीतीने जाहीर केली जात नाही। याकडे लक्ष वेधून आमदार मुनगंटीवार म्हणाले की या भेटीमागे सार्वजनिक कारणे असू शकतात। आघाडी सरकारमधील काही उणीवा सांगून केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा त्यात असू शकते। अलीकडेच केंद्र सरकारने नवे सहकार मंत्रालय तयार केले आहे। तेव्हा या माध्यमातून सरकारने सहकारातील चुका शोधू नये, खोदकाम करू नये अशी भावना त्यामागे असू शकते, मात्र ती राजकीय हेतूने भेट असावी असे आपल्याला वाटत नसल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले आहे। मला व्यक्तिगत रीतीने सन्माननीय पवार साहेब आणि देशगौरव नरेंद्र मोदीजींची भेट ही कोणत्याही राजकीय कारणावरून झाली असावी असं वाटत नाही। जेव्हा एखाद्या राजकीय कारणाने भेट होते तर ती काही मीडियाच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून जनतेसाठी ती भेट सांगितली जात नाही। ही भेट जेव्हा होत आहे याग काही सार्वजनिक कारणं असू शकतात। महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार आहे त्या सरकारच्या उणीवा मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जेव्हा दूर होत नाही तेव्हा माननीय पंतप्रधान महोदयांनी लक्ष गागावं असाही भाव त्यामध्ये असू शकतो। किंवा सहकार क्षेत्रामध्ये सहकार मंत्रालय झाल्यावर झागं गेगं विसरून जा, आता आपण नवीन राज सुरू करू या भावनेतून काही आपल्या चुका असतील त्या चुका आता सहकार मंत्रालयाने शोधू नये, त्या चुकांच्या संदर्भात कोणतेही खोदकाम करू नये अशी भावना असू शकते। काय भावना असेल मला माहीत नाही, पण या भेटीचा एक मात्र अर्थ निश्चित आहे की कोणतंही सत्ता बदल किंवा सत्तेचं समीकरण या भेटीतून असण्याची शक्यता दुरांवे नाही। परखड विचारांचे लेख वाचण्याकरिता आणि ताज्या घडामोडी जाणण्याकरिता डाउनलोड करा शंखनाद लाईव्ह ॲप व सखोल माहिती मिळवण्यासाठी कनेक्ट व शंखनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबत।